नमस्कार. आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल, नसेल ऐकलं तर तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन बघा. त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की 2.5 कोटी इतका कमी निधी त्या ठिकाणी महाराजांना दिला गेला. एकीकडे 46,000 कोटीची उधळपट्टी मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत, आणि दुसरीकडे महाराजांच्या पुतळ्यासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही. फक्त 2.5 कोटीमध्ये पुतळा होणार कसा, 6 महिन्यामध्ये पुतळा होणार कसा, ज्या पुतळा उभारणीसाठी तयार करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी हवा, तिथे तुम्ही 6 महिन्यामध्ये करून घेता. आणि नौदलाकडून पंतप्रधानांकडून नौदलाने त्याचं उद्घाटन करून घेतलं या पुतळ्याचं, आणि त्यामुळे जो कमी कालावधी मिळाला, कमी निधी मिळाला, यामुळे जो निकृष्ट दर्जा निर्माण झाला, याची जबाबदारी कोण घेणार? ही केवळ आपटेची जबाबदारी आहे का, की नौदलाची जबाबदारी आहे, की कमी निधी देणाऱ्या राज्य सरकारची जबाबदारी आहे, ज्यांना कोणत्याही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीला आपण किती मूल्य द्यायला पाहिजे? म्हणजे ही अमूल्य गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला मात्र 3,000 कोटी रुपये खर्च केला गेला, 46,000 कोटीचा इथे लाडली बहीणवर खर्च केला जातो. एवढंच काय की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये होऊ घातलेला आणि आता त्याचं अंडरग्राऊंड काम सुरू असलेला, जगामध्ये ज्या हायपरलूप नावाच्या प्रोजेक्टला केल्याचा एकही प्रोजेक्ट केल्याचा अनुभव नसणाऱ्या, पूर्णपणे शून्य अनुभव असणाऱ्या अमेरिकेच्या एका कंपनीला देवेंद्र फडणवीसांनी 3.5 लाख कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. म्हणजे 3.5 लाख कोटीची उधळपट्टी करायला तुमच्याकडे पैसे आहेत, ज्या हायपरलूपची महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला गरज नाही. 20 मिनिटांमध्ये पुण्याहून मुंबईला येण्याची एवढी काय घाई पडलेली आहे, किंवा मुंबई पुणे अनेक एक्सप्रेस हायवे, नॅशनल हायवे, रेल्वे, विमान प्रवास अशा अनेक सोयी असताना सुद्धा एका हायपरलूप, आणि तोही इतका प्रचंड महाग, जे ज्यामध्ये महाराष्ट्रावर इतकं प्रचंड कर्ज हे अगोदरच असल्या कारणाने, आणि ही पैशाची उधळपट्टी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आत्ता न परवडणारी असली तरी ब्राह्मण समाज काही ऐकत नाही. ब्राह्मणाला आम्ही किती शहाणे आहोत ही दाखवायची खाज असते, अशी खाज ही त्या ठिकाणी आपट्यानी पण दाखवली, ती खोच दाखवून. काही गरज नव्हती ती खोच दाखवण्याची. त्या पण मी किती मोठा अभ्यासक, मी अभ्यासक अभ्यास करून फार मोठा शोध लावलेला आहे हे दाखवण्याची जी खास आहे ब्राह्मण समाजामध्ये, ती जयदीप आपटेंनी सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, तमाम शिवभक्तांचा त्या ठिकाणी अपमान सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे कुठे 3.5 लाख कोटीचं बजेट तुम्ही देता एखाद्या वांझोट्या प्रकल्पाला, दुसरीकडे 46,000 कोटीची उधळपट्टी करतात मराठा मुख्यमंत्री, मराठा उपमुख्यमंत्री, आणि दुसरीकडे मात्र ती फक्त 2.5 कोटी. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जो त्यांचं हेलिकॉप्टर जिथे उतरणार होतं त्या हेलिपॅडसाठी 2.5 कोटी रुपये खर्च आला, आणि एवढं छोटं शुल्लक बजेट तुम्ही महाराजांच्या पुतळ्याला देता. याला जबाबदार हे राज्य सरकार सुद्धा आहे, कारण कमी बजेट, कमी वेळ, आणि त्यामुळे झालेलं निकृष्ट अशा प्रकारचं काम, आणि अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारचं काम देणं, या सगळ्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य सरकारची असल्यामुळे केवळ आपटे जबाबदार नाही, त्याची मानसिकता त्या ठिकाणी संकुचित आहे हे दिसतच आहे, कारण त्यांनी जी खोच दाखवली त्यामुळे. पण तीच तेवढीच जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, तेवढीच जबाबदारी ही नौदलाची सुद्धा आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने ज्या वेळेला नेटिझन्स म्हणून नेटवर येऊन किंवा सोशल मीडियावर येऊन आपण वाटेल त्या गोष्टी बघत असतो आणि त्याच्यावर प्रतिक्रिया वाटेल त्या प्रतिक्रिया देत असतो, त्यावेळेला त्या गोष्टीच्या खोलात जाऊन प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. कुठल्या तरी एका चष्म्यातून न बघता जेव्हा एखाद्या गोष्टीची घोषणा केली जाते तेव्हाच त्या गोष्टीला विरोध करायला सुरुवात करा. नंतर एखादी घटना घडल्यानंतर, म्हणजे मुंबई पुण्यामध्ये थोडासा पाऊस झाला तरी लगेच भरून जात आहे सगळीकडे, मुंबई तुंबते, पुणे तुंबतं, मग त्या हायपरलूपचं उद्या काय होणार आहे? तर हे 3.5 लाख कोटी वाया जाणार आहेत. तर ह्या गोष्टी घडण्यापूर्वीच तुम्ही बोलायला सुरुवात केली तर कदाचित अशी वेळ येणार नाही. आज जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा अपमान झालेला आहे, हा सहजासहजी भरून काढला जाणार नाही. आणि त्यासाठी राज्य सरकार किती म्हणत असलं तरी आता आम्ही नवीन पुतळा बांधू, निधी देऊ, तरी हा केवळ आणि केवळ स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्याची
ही जी काही केविलवाणी पद्धत आहे ही हाणून पाडायची असेल तर तुम्ही अगोदरपासूनच आजार झाल्यानंतर त्याच्यावर इलाज करत बसण्यापेक्षा आजार होण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या जनतेने नागरिक म्हणून जागरूक व्हावं असं मला वाटतं. अजून पुढच्या काही भागांमध्ये अनेक अनेक अशा प्रकारचे खुलासे मी करत राहणार आहे. पाहत राहा सन्मान महाराष्ट्र.